सुरक्षा बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन। विधी विकास मंच सांगली तर्फे ट्विटर कॅम्पेन। कोविडच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी विधी विकास मंच सांगलीच्या वतीने ट्विटर कॅम्पेन राबवण्यात आले। विद्यार्थ्यांकडून ऑफलाईन पद्धतीचे शुल्क घेऊ नये, विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती तात्काळ त्यांच्या खात्यावर वर्ग करावी, सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण करावे अशा मागण्या घेऊन आज विधी शाखेतील विद्यार्थ्यांनी विधी विकास मंच सांगलीच्या माध्यमातून हॅशटॅग व्हॉइस ऑफ स्टुडंट हा हॅशटॅग वापरून ट्विटर कॅम्पेन राबवण्यात आले। या अभियानात शेकडो विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते। त्याचबरोबर विधी विकास मंचच्या काही पदाधिकाऱ्यांनी काही स्थानिक लोकप्रतिनिधींना भेटून संबंधित मागण्यांचे निवेदनही दिले। आपण पाहिलं की गेले 1.5 वर्ष झालं कोरोना या महामारीमुळे संपूर्ण भारतात लॉकडाऊन सदृश परिस्थिती आहे, वेळोवेळी लॉकडाऊन करण्यात येत आहे आणि गेले 1.5 वर्ष झालं महाविद्यालय सुद्धा बंद आहे। आज प्रत्येक क्षेत्राला या लॉकडाऊनमुळे आर्थिक फटका बसलेला आहे आणि प्रत्येक क्षेत्रासाठी काही ना काही मदत हे सरकार नेहमी करत आहे, पण त्याबरोबरच विद्यार्थ्यांना आणि शैक्षणिक क्षेत्राला सुद्धा सरकारने मदत केली पाहिजे। आज 1.5 वर्ष महाविद्यालय बंद आहे, सर्व महाविद्यालयाचं कामकाज हे ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे, सर्व लेक्चर्स ऑनलाईन आहे आणि विद्यार्थ्यांना फी मात्र ही संपूर्ण ऑफलाईन पद्धतीची भरावी लागते। गेले 1.5 वर्ष विद्यार्थी घरात आहेत, घरात ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत आहेत, पण ज्या फॅसिलिटी विद्यार्थी वापरत नाही, ज्या फॅसिलिटी विद्यार्थी ऍक्सेसच करत नाही, त्या फॅसिलिटीची फी सुद्धा विद्यार्थ्यांच्याकडून घेतली जात आहे। म्हणून विधी विकास मंच सांगलीच्या माध्यमातून अशा अनेक शैक्षणिक विषयांना घेऊन एक ट्विटर कॅम्पेन राबवण्यात आलं आणि या ट्विटर कॅम्पेन मध्ये शेकडो विद्यार्थी सहभागी झाले आणि आपल्या व्यथा या सरकारपर्यंत मांडण्याचा एक प्रभावी प्रयत्न या ट्विटर कॅम्पेनच्या माध्यमातून विधी विकास मंच सांगलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो। मागील 1.5 वर्षापासून शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने चालू आहे। या ऑनलाईन पद्धतीच्या शिक्षणामधून विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे त्यांचे अतोनात नुकसान होत आहे। विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जात असून त्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे। हे सर्व टाळण्यासाठी लसीकरण हे महाविद्यालय स्तरावर चालू करणे आवश्यक आहे, त्यामुळे लवकरात लवकर लसीकरण चालू करून ऑफलाईन पद्धतीचे शिक्षण चालू करणे खूप आवश्यक आहे। गेली काही वर्ष झालं लॉकडाऊनचा फटकारा प्रत्येक क्षेत्रामध्ये दिसून येतोय, पालकांचे आर्थिक नुकसान झाले आहे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील याचा जोरदार फटका बसला आहे। ऑनलाईन पद्धतीचे शिक्षण चालू असून सुद्धा ऑफलाईन पद्धतीची फी विद्यार्थ्यांकडून आकारली जाते। उर्वरित 30% फीचा विद्यार्थ्यांकडून कोणताही अजिबात वापर होत नाही, तरी देखील ती फी विद्यार्थ्यांवर बंधन पद्धतीने आकारली जाते। म्हणून आम्ही विधी विकास मंच सांगली यांच्यातर्फे विद्यार्थ्यांच्या मागण्या माननीय राज्य शासन माननीय केंद्र शासन यांच्याकडे केलेले आहेत। ट्विटरद्वारे व स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार असतील खासदार असतील यांच्याकडे विधी विकास मंच सांगली यांच्याकडून आम्ही विद्यार्थ्यांच्या मागण्या मागत आहोत। उर्वरित 30% फी माफ झालीच पाहिजे आणि उर्वरित 30% फीचा मोबदला आम्हाला मिळालाच पाहिजे ही आमची शासनाकडे मागणी आहे, कृपा करून ही मागणी मान्य करावी। सध्या कोरोनाच्या काळात अनेक कुटुंब आर्थिक परिस्थितीला सामोरे जात आहेत, अनेक विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप फॉर्म भरले आहेत, त्यांना लवकरात लवकर स्कॉलरशिप मिळावी जेणेकरून त्यांना व त्यांच्या कुटुंबाला आर्थिक दिलासा मिळेल अशी मागणी विधी विकास मंच सांगली यांच्याद्वारे करण्यात येत आहे। या संपूर्ण अभियानात विधी विकास मंचचे ऋषिकेश पाटील, गिरीधर कोळी, श्रीकांत खंडागळे, राजेश्वर सिंह, सुदर्शन बनगर, अकीब पटेल, प्रतीक सोनावणे, बासित मुल्ला, सोनिया नाकिल, पृथ्वीराज यादव, गजराज माळी, तुषार ढेमरे आदी सहभागी होते।